नमस्कार नमस्कार टीम चुंबक सर, एक मोमेंट ला असा, एक मोमेंट ला असा. फिल्म्स ना ॲक्च्युली काय फिल्म आपण बनवतो, एज फिल्म मेकर वी थिंक वी आर मेकिंग इट, पण काय फिल्म असं पण असतात जे ॲक्च्युली स्वतःच बनवतात. दे अट्रॅक्ट द राईट काइंड ऑफ पीपल, द राईट काइंड ऑफ एनर्जीज, अँड ॲज ए से कारवा बनता जाता, राईट? सो बिसाइड्स आर टू पीपल, देर आर सम वंडरफुल वंडरफुल पीपल, सम क्रू दॅट वी मेट विच केम टुगेदर. आम्ही नाही आणले त्यांना, ते आले. The film and energies, ek asa na ke dil dil ko khichta hai. That's what happened. We had our wonderful multi-talented, actually wrong word hai, karan ke cube la pan 8 side astat. Swaran Kirkire ji, jante kiti sides hai ata mala pan mahit nahi hai. Lyricist, singer, 2-time national award winner, Swaran sir right here hiding his face. And two wonderful wonderful new finds which we are extremely proud to present, and you'll see them today in the trailer. Sahil Jadhav फ्रॉम पुणे आणि संग्राम देसाई फ्रॉम आपल्या कोल्हापूर. तिखट मिसळ आता आठवणी येते आहे. पण सर्वात पेक्षा जास्त मोठं एक जे गोष्ट आमच्याबरोबर झाली आता, वी स्टील पिंच आर्सेल्व्ज अबाउट इट. द फिल्म अट्रॅक्टेड द बिगेस्ट हार्ट विच वी कुड हॅव इमॅजिन. प्लीज वेलकम आम सगळ्यांचे लाडके अक्षय कुमार सर, लॉन्च द ट्रेलर. Thank you. Good afternoon, everyone. आप जानते हैं ये फिल्म मैंने जब देखी पहली बार, पहले तो मैंने देखा कि इतने सारे कभी मेरी फिल्म में नहीं लगे ये सब. ये फेदर्स जो हैं, ये जो लीव्स हैं, न्यूयॉर्क फेस्टिवल, मॉन्ट्रियल, कनाडा, सब ये सब जगह गई हैं फिल्में और लोगों को पसंद आई है. तो मेरी कभी फिल्मों में ऐसा कभी लगा नहीं, तो मैंने कहा इसमें मुझे अपना नाम देना चाहिए. तो मैंने अपना इस फिल्म के अंदर नाम दिया. खैर वो तो मैंने मजाक के तौर पे कहा, लेकिन ये फिल्म को देखने के बाद, एक 28 साल से मैं फिल्म इंडस्ट्री के अंदर एक्टिंग कर रहा हूँ, काम कर रहा हूँ, एक पूरा जिसको कहते हैं ना, एक पूरा एक्टर मैंने कभी देखा है तो वो मैंने इस फिल्म के अंदर देखा. एक ऐसा रूप एक एक्टर का कि मुझे लगा कि ये वाकई में जो रोल परफॉर्म कर रहा है ये वाकई में ऐसा ही है. मुझे लगा ही नहीं एक सेकंड के लिए, 28 साल हो गए मुझे, मुझे कभी इतनी अच्छी एक्टिंग किसी की नहीं लगी जितनी इस फिल्म में इस इंसान की लगी. मैंने अपनी फिल्मों में, इतने सारे फिल्में मैंने प्रोड्यूस की, मैंने कभी भी कहीं भी अपना नाम नहीं दिया, कभी भी नहीं दिया. लेकिन ये 1.5 करोड़ में बनी फिल्म, इसमें मैंने अपना नाम दिया. और उसकी वजह है कि एक ऐसे एक्टर से मेरी मुलाकात हुई जिसको मैं कहूंगा कि इसे कहते हैं एक्टिंग. मैंने कभी नहीं देखी इससे सुंदर एक्टिंग, इससे रियल. और वो है, आप सब जानते हैं, स्वानंद. आप खैर अभी तो ये फिल्म रिलीज 27 जुलाई को होने वाली है, तभी आप लोग देख के कह सकते हैं, लेकिन मैंने इस फिल्म को देखा है. जितना भी मैं इसके बारे में कहूं उतना कम है. और साथ में ये जो दो छोटे जो नौजवान हैं, इनकी ये पहली फिल्म है, स्वानंद की भी ये पहली फिल्म है. ये पहली फिल्म में इन्होंने वो करिश्मा कर दिखाया जो मैं 130 फिल्मों में नहीं अभी तक कर पाया. ये वो लोग हैं. और वैसे भी मैं कहूं मराठी सिनेमा की बात ही कुछ अलग है. मैंने कई मराठी सिनेमा, कई फिल्में देखी हैं. ये मेरी पहली फिल्म नहीं है, ये मतलब मैंने इससे पहले 72 माइल्स करके एक फिल्म थी, वो भी प्रोड्यूस की थी, लेकिन उसमें भी मैंने अपना नाम नहीं दिया, लेकिन इसमें दिया. और मुझे बहुत गर्व है कि मैंने अपना नाम दिया इस पे. तो मैं बिफोर भावे को के मैं और कुछ कहूँ, मैं आपको ट्रेलर दिखाना चाहूँगा. आप वो ट्रेलर देखिए, पहली बार आप लोग देखने वाले हैं तो ये हटा दीजिए प्लीज.
Okay, so this was the film, and I would like to invite my producer first, Naren. My director, Mr. Modi, Sandeep Modi Saab. क्या हुआ पैर पे क्या हुआ स्विमिंग सीखते वक्त पैर पे लगी चलो एंड माय थ्री हीरोज प्लीज कम अप गिव देम अ यस इकडे या साइडला या ना एंड ये जो आपने देखा हमारे जो इस फिल्म के लेखक हैं शुक्ला साहब आइए कम सो ये हमारी टीम है जिन्होंने ये एक बहुत ही खूबसूरत फिल्म बनाई है और बहुत ही रियल फिल्म है टचिंग फिल्म है और इस फिल्म के अंदर यही एक चीज़ है जो मैं चाहूँगा कि माँ बाप अपने बच्चों को लेके ये फिल्म दिखाए क्योंकि ये बताती है कि दो रास्ते हमेशा होते हैं एक सही रास्ता होता है गलत रास्ता होता है और उस दोनों रास्तों में आपको चुनना है कि कौन सा रास्ता सही है कौन सा गलत है और उस हिसाब से ये फिल्म चलती है अब मैं चाहूँगा कि आप में से कोई लोग जितने भी मीडिया हैं जो कुछ पूछना चाहती है और जिनसे पूछना चाहती है आप पूछ सकते हैं एक मिनट सर ज्योति साहब बहुत ही पुराने जर्नलिस्ट है इन्हें पहले कहेंगे ये जुरासिक उस टाइम से पुराने ज्योति साहब अरे बहुत पहले तो सबसे अच्छा लगा आपसे मिलके वेयर वर यू सो मेनी डेज आई हैड नेवर सीन यू आई वाज नॉट शूटिंग बाय द वे अब्रॉड आई वाज ऑन अ हॉलिडे गो अहेड ज्योति फर्स्ट ऑफ ऑल आई शुड कंग्रेचुलेट यू फॉर हैविंग presented this film. I have seen it at Mami Festival. Oh, you saw it? Wonderful film. Please stand up and say this. You know, media people are only saying it. I have seen Chumbak at the Mami Festival and it's one of the beautiful films I've ever seen. Very emotionally touching. And it's going to make you richer by several crores. I'm not worried about riching. why I took the film. वैसे भी मैं बहुत सारी फिल्में बनाता हूँ उसमें भी कमा लेता हूँ लेकिन ये फिल्म कमाने के लिए नहीं है ये फिल्म वो है जो आपको एक सही तरीका दिखाती है जो मैंने जब देखा मैंने कई फिल्में देखी हैं और कई हर फिल्म में मैं नहीं जाके बैठ जाता हूँ कि मैं बोला लेकिन ये फिल्म मुझे दिल में लगी है तो मैं इसीलिए इस फिल्म के साथ हूँ व्हाट वाज योर क्वेश्चन द क्वेश्चन इज एज यू कन्फेस्ड अक्षय कुमार की मोस्ट ऑफ द फिल्म्स आर ब्लॉकबस्टर्स दे नेवर गो इनटू फेस्टिवल्स Whereas this is a festival film, what gave you the confidence, Akshay, to back this kind of a film? Because generally most actors, they shy away from touching a festival film. No, I didn't take it for, as I told you, I have not taken this film for any kind of money. Money is not the thing. I have taken it because these are the kind of things I would like to teach my children. And I would, whatever things I would like to teach my children, I would like people to show it to their children. So that they can learn what is right and what is wrong. There's always cricket match hota hai, usme bhi toss hota hai, head ya tail. Waise hi zindagi mein hota hai, sahi ya galat. Hamare sharir ke andar hota hai, good cholesterol, bad cholesterol. To aap pe depend hai, aapko kya chahiye. So this is what the film teaches you, and that is in a very simple and nice way, as you know. And dusra sawal ye ki, now that you are, I know several years back you had acted in a Marathi film for Mahesh. After that, I didn't see you as an actor in Marathi film. I produced a film after that. Two Marathi films. Yeah. But now, do we see you acting in a Marathi film in future? I love Marathi cinema. I love it. And I feel, I mean, say their script and screenplay value is much better than our Hindi cinema. And I'm a huge fan of it. Isiliye said जिंदगी में मेरे अपने आप ही भगवान की देन से मुझे मराठी आ गई मैंने मराठी सीख ली और इसीलिए मज़ा भी आता है मराठी सिनेमा खुद जाके देखे नीचे अगर इफ़ दे डोंट ट्रांसलेट इट ऑल्सो आई कैन स्टिल अंडरस्टैंड ईच एंड एवरीथिंग सो
I get something which is which I can perform. But the only problem with that film will be that aise sare tamge nahi milenge fir agar main usme aa gaya to. Thank you. Akshay sir. हाँ जी, अभी मैं जा रहा हूँ एक और सोशल फिल्म करने जिसका नाम है हाउसफुल 4. सो उसमें भी कह रहे हस्तो कशला रे तुला ब्रेक दिला ना अच्छा मत हस्तो कशला नो सो या सो इट्स आई लाइक डूइंग ऑल दीज काइंड ऑफ सिनेमा. आई डू एवरी काइंड ऑफ सिनेमा. आई डोंट हैव अ पर्टिकुलर इमेज. I don't want to tag myself. I keep on breaking my image all the time, and which is always comes as a challenge for me, and which as an actor also, you know, that it keeps you going. So that is why I keep on doing all different kind of films, sir. I agree with that, sir. That there is no doubt about it, because I have seen many Marathi, and they are much bolder. They are much bolder than Hindi cinema also. अक्षय सर, आपके राइट में प्लीज. सर, मराठी मूवीज का यस मैम. सर, मराठी मूवीज का अपना एक चार्म है. कंटेंट किंग है मराठी मूवीज में, और अब आपने नाम के साथ चुंबक मूवी लेकर आ रहे हैं. आपने मराठी सिनेमा पर कभी स्टडी करी है, जैसे शायद पहली मराठी मूवी कौन सी थी, मराठी सिनेमा कहाँ से शुरू हुआ? तो आप मेरा टेस्ट ले रहे हैं कि मैं मराठी पहली फिल्म मुझे मालूम है मराठी पहली फिल्म कौन सी थी. 1912 में आई थी श्री पुलकित. बराबर है, श्री पुलकित या पुंडली, लेकिन श्री था ना. Sorry, a little bit mistake. हाँ, नहीं अभी भी है. बराबर अभी भी है. और मुझे ये भी मालूम है कि फर्स्ट मराठी टॉकी फिल्म, एक मिनट कोई बोलना नहीं हो, खरच परीक्षा चालू है. सम नहीं रे, नहीं सम राजा, सम राजा हरि, नहीं राजा हरिश्चंद्र पर ना है, अयोध्या अयोध्या चा राजा. मैडम तुम्हाला एक चुंबक ची एक फ्री टिकट. हेच काय, एक मिनिट हो भांडायचं बाहेर जा ना. सॉरी, हॅलो. सॉरी, तुम्ही आताच म्हटलं की मराठी सिनेमामध्ये कंटेंट हा नेहमी राजा असतो, सुपरस्टार आमचा कंटेंट असतो मराठी सिनेमाचा, तीच कुठे ना कुठे मराठी सिनेमांची USP आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो, बिलकुल आहे, हीच आहे USP आहे. हे बघा ना, मी हे फिल्म बघितलं, ह्याचं काय आहे, 1.5 करोडची फिल्म आहे, ह्याच्यामध्ये बघितलं मी काय, ते बघितलं मला काय, कंटेंटच बघितलं, म्हणून मी सांगितलं ह्याच्यामध्ये मला नाव द्यायचं. मी ह्याला बघितलं, हे दोघांना बघितलं, मला वाटलं काय हे, आणि ते पण हे पहिल्यांदा ॲक्टिंग करतात, तिघही पहिल्यांदा ॲक्टिंग करतात, त्यांना काय माहीत पण नाही, आणि द काइंड ऑफ ॲक्टिंग दे हॅव डन. नाव तो आय हॅव द मीडिया ऑल्सो बॅकिंग मी, मिस्टर ज्योती हु सीन द मूवी. सो आय थिंक मी से दिस इज, आय कम्प्लिटली बिलीव दॅट द कंटेंट इज द किंग. स्वानंद सर, कधी कधी आपण जेव्हा, तुम्हाला हा प्रश्न मी पूर्वी पण विचारला होता की अक्षय सरांचं बॅकिंग मिळालं तर ह्या सिनेमाचं खूप काहीतरी मोठं होणार आहे, खूप आनंद त्या गोष्टीचा पण आहे की अक्षय कुमार सारखं नाव या सिनेमाला लागतंय चुंबकला? खूप मोठा आनंद आहे, कारण इतकं मोठं नाव जेव्हा एन्डोर्स करतं कुठल्या गोष्टीला तर ऑटोमॅटिकली त्याचं व्हॅलिडेशन खूप वाढतं, लोकांना असं वाटतं की ते म्हणतात ते म्हणजे सिनेमात खरंच काहीतरी आहे. आणि मी जसं संदीप म्हणाला, वी स्टील पिंच आवरसेल्फ्स
स्वतःला चिमटे काढून अजूनही पाहतोय मी, आता सुद्धा चिमटा काढून पाहिला की हे खरं आहे का, कारण द वे ही इज प्रेझेंटिंग द फिल्म, द वे त्यांनी ही पिक्चर ओन केली आहे आमच्यासाठी, इट्स इनक्रेडिबल अँड दॅट्स अ ग्रेट थिंग फॉर मराठी सिनेमा अँड कॉन्टेंट. अँड आय हॅव वर्क विथ हिम, पहिल्या पॅडमॅन फिल्ममध्ये मी रायटर म्हणून काम करत होतो तेव्हा मला माझ्या मनात आणि स्वप्नात पण नव्हतं आलं की हा दिवस माझ्या लाईफमध्ये येईल. थँक्यू सर. स्वानंद. अक्षय सर, आपने कोई रिसेंटली या उससे पहले भी कोई ऐसी कोई मराठी फिल्म जिसे आप चाहते हैं कि वो हिंदी में बने और आप उसमें काम करें जो आपको बहुत पसंद आई हो? देयर वाज अ फिल्म व्हिच आई सॉ, बीपी म्हणून फिल्म होती, बरोबर ना, बाळक पालक. आणि ते बट इट्स अ, ॲज आय सेड, आय मीन से अर्लियर ऑल्सो आय सेड, इट्स अ व्हेरी बोल्ड फिल्म. अँड मराठी फिल्म दे कॉन्टेंट भी बनाते हैं अँड दे मेक बोल्ड फिल्म ऑल्सो, अँड आय वुड लाईक टू मेक दॅट फिल्म इन हिंदी. अक्षय सर, अजून एक फक्त प्रश्न विचार, सॉरी परत प्रश्न विचार सर. एक तर 72 मैल एक प्रवास हो तुमचा एक सिनेमा होता जो तुम्ही मराठीत प्रोड्यूस केला, त्याच्यानंतर तुम्ही हा दुसरा सिनेमा केला. आम्ही असं पण ऐकलं होतं की तुम्ही दादा नावाचा पण सुद्धा सिनेमा करणार होता, दादा कोंडकेंवर, ज्या आयुष्यावर आधारित आहे तोही तुमचा पहिले होतं पण आता नाही, आता because I couldn't make the proper script and yet I'm still struggling with it. पण तुम्ही कोणती गोष्ट मराठी सिनेमांकडे बघता जेव्हा तुम्ही मराठी सिनेमाची निर्मिती करता, अशी कोणती गोष्ट असते जेव्हा तुम्ही पाहता की बाबा मला या सिनेमाची निर्मिती करायची? Obviously the content, I watch the content and the kind of content, the kind of real cinema they give, the kind of real characters ghun it, this is what I see in that film. And many films which I have seen, I always find that all these things are missing in my cinema, in my Hindi cinema. And but I must also confess that slowly this also is coming in Hindi, and there are very different kind of cinemas which are changing even Hindi cinema now. Swanand, here towards your left. Swanand, Sahil and Sangram, here yeah. Brilliant acting, brilliant teaser as well. It's a role that requires a lot of sensitivity to play. So what was your challenge like before taking up this character? Beg your pardon? What was my challenge? Yeah, what was your challenge? It's a very sensitive. Oh, everything was a challenge. First time going in front of camera, each and everything was a challenge for me. I didn't know how. So I surrendered myself to the director. I said, you know, you tell me, you know, whatever it is. जे काही करायचं आहे तू सांग, मी करत जाईन, तुम्हाला सांगायचं की हे बरोबर होतं की नाही होतं. तो मी त्याला ब्लाइंडली फॉलो केला की तू जसं सांगशील. आम्ही थोडा लोकांना भेटलो, डॉक्टर्सकडे गेलो, अंदाज घेतला कसे असतात असे लोक, त्यांच्या थोडं स्टडी केलं, पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ते सगळं जेव्हा स्क्रीनवरती आणायचं असतं तेव्हा ते द डिरेक्टर हॅज टू टेक द कॉल. अँड आय थिंक संदीप मोदी डीड अ ग्रेट जॉब देअर. ही गाईडेड मी ऑल थ्रू बिकॉज आय हॅड नो आयडिया कि हाउ एम आई गोइंग टू लुक ऑन द स्क्रीन. मेरे को कोई आइडिया नहीं था, मैं सिर्फ उसको फॉलो किया. और उसको जब उसने जब मेरे को रोल ऑफर किया होता त्यांनी मला, तेव्हाच मी त्याला म्हटलं होतं की बॉस आता तुझी जिम्मेदारी, तुला करावं लागेल सगळं. तो दॅट्स व्हॉट हॅपन्ड. अक्षय, बिफोर यू आस्क, आई मीन से आई वुड लाईक यू गाईज टू हिअर फर्स्ट टाइम. साहिल, काय सांगायचं? हे तुमच्या समोर मीडिया आहे, कॅमेरा आहे, तुला कसं वाटलं सांग. स्वानंद सरांमुळे खूप सोपं झालं. असं झोपून सांगू नको. मी यासाठी एका रेस्टॉरंट मध्ये काम पण केलं होतं, त्यानंतर मी वेटर सोबत इंटरॅक्ट केलं आणि बाळू आणि माझ्यात एक सिमिलॅरिटी होती की तो पण इंट्रोवर्ट आहे, मी पण इंट्रोवर्ट आहे, तर त्यामुळे ते थॉट सगळे येत होते आणि मग ते दिसत होते, तर त्यामुळे मला ते खूप सोपं गेलं. या फिल्म मध्ये तू ऍक्टिंग केलं की एकदम नॅचरल आलं? नाही, नॅचरली झालं सगळं. म्हणजे तू असंच आहे? हो, मी असंच. चोर? चोर नाही. मग काय, ह्याच्यामध्ये तू चोरच आहे? तू गंडवतो याला? बाळू जसा कन्फ्युज आहे तसाच मी कन्फ्युज आहे जरा. बरं बरं, जास्त स्टोरी सांगू नको, नाहीतर येईल उद्या प्रिंट मध्ये सगळं पूर्ण स्टोरी येईल बाहेर. तुझ्याकडे माहित, तू आता सांग. मला पण चांगलंच वाटलं काम करताना सरांसोबत. म्हणजे चॅलेंज असं नव्हतं, कारण जसं म्हटलं की डिस्को हा रोल तसाही जवळपास माझ्या लाईफशी पण त्यातला थोडा पार्ट आहे. पिक्चरमध्ये याचं नाव डिस्को आहे. हा, सांग आता सांग.
तर त्याच्यातला जो काही डिस्कोतला जरा जरा पार्ट आहे तो म्हणजे माझ्या आयुष्यात पण फारदा घडलाय. जसं की पोलीस वगैरे बघितलं की डिस्कोची वाट लागते, परत म्हणजे गंडवायला वगैरे असेल अशा काही गोष्टी असतात. म्हणजे मुलं मुलं चल रे हा काय करतोय, आणि समोर आलं की दादा सॉरी माफ करा, ह्या अशा गोष्टी माझ्यासोबत होतात. आणि त्यामुळं कॅरेक्टर चांगलंच होतं, आणि त्यात आणि सौरभदा आणि संदीपदानं ते जे काही करवून घेतलं त्याच्यावरच सगळं झालं असं म्हणेन. जे काही केलंय ते त्यांनी केलंय, आम्ही काही नाही. संदीप, हे तुला विचारायचंय, हे वरती तू ते दाखवलं की पाली हिल, ते खरंच पाली हिल होतं काय? सर आपली ही मुंबई ॲक्च्युली फिल्ममध्ये ॲक्च्युली खूप एक्सपोज झाली आपल्याला वाटतंय, बट यू अँड मी बोथ नो सर की मुंबई एवढी वास्ट आणि एवढं इंटरेस्टिंग काहीतरी आहे. तर हे पण एक आयडिया होतील, मुंबईचे एवढे पार्ट्स आहे, हाऊ डज दॅट स्टोरी ऑल्सो कम आउट थ्रू द सिनेमा? तर हे हे एक आपलं घाटकोपरला असलफाला एक असं हेल नव्हतं. बरं, या अक्षय, ॲट द स्टार्ट ऑफ दिस इव्हेंट यू मेन्शन्ड अबाउट द काइंड ऑफ रिअल ॲक्टिंग दॅट यू गॉट टू सी. सॉरी सॉरी, at the start of this event you mentioned about the kind of real acting that you got to see in this movie, in this film. Yeah, right. Do you think Bollywood too needs real actors in today's times? Who doesn't need real actors? Everybody needs real actors, and we all look for these kind of things, and we all intend to become that. Even I'm striving, and I'm also looking to be something like what Swanand has done. It's a long journey, and this which this man has achieved in one first film, I don't know how. Inka badappan hai bahut, I followed him. Badappan matlab tera mera umar same hi hai? Nahi, umar ka badappan to main bahut bada dikhta hu sir aapse, wo to main wo nahi, but the experience and the performances I have seen and we have worked, so about that I'm talking. Hello, anything else, wise man? Akshay, hi, Ankita from Republic. My question to you is, with the films like Bahubali, regional films of course, Sairat and now Chumbak, do you think that, you know, how do you see the market of regional film first? And second, when can we see you as a part of a regional film and in which language? It all depends on, I have even produced Punjabi films also. I have... It all depends when I will get a good role for me, if anybody asks me to do something which I can perform, I would love to do it. And what was your first thing which you asked? How do you see the market of regional film with the films like these? The market of regional films is growing day by day. It is becoming bigger and bigger and bigger. Like as you rightly mentioned, Sairat, it's done such a great business. There are many other films, for example, even Ritesh's last film, which was, what was it? Lai Bhari. Lai Bhari. Lai Bhari. So, all these, the lot of films are there which are doing great business. But as I said, I'm not looking for business in this film. I'm looking for people to come. Like, even when I did Padman, I could have done a Rowdy Rathod part 2 and earned 3 times more. The idea is not about earning. I wanted to talk about a women's problem. How it is, the real thing. So I did that film. And to me, it is not about, I can do other kind of cinemas and achieve the moment of money, but I want to also, I want to do these kind of cinemas also. I want to be a part of this cinema. I consider myself very lucky that these guys came to me and showed me the film and I became a part of it. Today I feel very happy that my name is there presenting this film. So that's all I see. Also, you share a great camaraderie with Sonali Bendreji, since, you know, she has revealed her battle with cancer. Did you have any conversation with her or something? That I don't want to talk. Maybe around 300, 350. Akshay, we are talking about, you just talk here, on your right. You're talking about record-breaking films. One film that is breaking a lot of records is Sanju. Have you got to see, many celebs have seen the film and have said good things about the film. Aapka kya reaction hai wo film? It is a great film. My son saw it, by the way. I couldn't see it. My son saw it. And
it's the first time he told me that, Dad, I want to see it again. And so I would like to see it, what it is there that he wanted to see a film. A teenager wants to see a film twice. So it must be a great film. Akshay, hi, here. We have seen Sonali Bendre and Irfan Khan being diagnosed with cancer. Is it that this stressful and demanding career like this, a profession like this, takes a toll on an artist? Sorry? Let's not talk about that, ma'am. Please, I request you. Okay, ma'am. हाँ जी हाँ बिल्कुल अगर मिला तो पार्ट जरूर कर लेंगे नहीं जी क्या डिफरेंस होना चाहिए वही होना चाहिए जैसा मैं एक्ट कर रहा हूँ वैसा ही होना चाहिए जैसा मैं प्रोड्यूस करना चाहता हूँ No. It's the same. It's the same kind of cinema which I want to act also, I want to produce also. It's the same. Only that my vanity van is not there. That's the only difference. Swanand sir. Ikade. Swanand sir and Sandeep sir, I have a question for you. That in Marathi, the content is very good. Akshay sir, you have a content is good, but the presenter is not good. Mohanun Bharat Chitrapat, that pramanat gazet nahi, ja pramanat tansa content asto. Tar ya goshtila tumhi konta nazarene bakta? Kiwa kay sangta? मी या गोष्टीला खूप म्हणजे असं तू जे जसे म्हणाले की प्रेझेंटर चांगला नसल्यामुळे तर प्रत्येक गोष्टीला हेच असतं की सगळ्या गोष्टी जुळून आल्याच पाहिजे सगळ्या गोष्टी चांगल्या असल्याच पाहिजे आणि म्हणूनच असं असतं की प्रत्येक पिक्चर जो असतो तो त्याची वाट चालतो आणि आत्ता आपण हे पाहण्यात आलं आहे की जसं की खूप मोठी मोठी लोकं येऊन प्रेझेंट करतात ते मराठीमध्ये सिनेमे म्हणजे आणि त्याच्यामुळे सिनेमाला एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि एक चांगली उंची मिळून येते तर मला असं वाटतं की दॅट्स अ ग्रेट थिंग दॅट एव्हरीबडी इज लुकिंग टुवर्ड्स मराठी सिनेमा और रिजनल सिनेमा सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भाषांमध्ये हिंदीमध्ये पण चांगलं काम व्हावं आणि रिजनलमध्ये पण जे काम होत आहे त्याच्याबरोबर कारण सगळे शेवटी मनातनं सगळे स्टोरी टेलर्सच असतात तर ती जी तो जो प्रयत्न म्हणजे ती ज्या गोष्टी आपल्या इथे होतात आणि आमच्याबरोबर जी झाली दॅट्स अ ग्रेट थिंग सांगतो की अ फिल्म जिसको चलना होता है ना इट डजंट मैटर हु इज द प्रेजेंटर विदाउट प्रेजेंटर भी चलता है सो आई डोंट थिंक सो इट इज द प्रेजेंटर विच मैटर्स एट ऑल इट इज द कॉन्टेंट विच मैटर्स इट्स द फिल्म विच मैटर्स इट्स हाउ पीपल रिस्पॉन्ड टू इट एंड हिस्ट्री शोज दिस काइंड ऑफ अ थिंग द मेनी मेनी बिग स्मॉल फिल्म ऑल्सो विच इज बिकम ह्यूज बिजनेस एंड विच पीपल हैव लैप्ड इट विदाउट हैविंग एनी काइंड ऑफ अ प्रेजेंटर ऑल्सो सो आई जस्ट से एज आई सेड राइट few minutes back I consider myself lucky that I got a film like this Akshay sir Jayanti Atta me let me figure it out myself because I'm going to go through it and we have applied for about 300 cinemas and I hope we get it Akshay sir ikade Tomorrow is a press conference. Holiday in mein, Novotel mein hai. Please, kal ke liye kuch chhod do yaar. Akshay sir, Jayanti from Z24 Stars. Arre. Going by my what? My reality. My dream role. Why Hollywood? Why can't it be from Marathi film? Akshay sir. Sir, ikade Jayanti from Z24 Stars. I shall answer you later. Sir, Jayanti from Z24 Stars. Sir, या सिनेमाचं जे स्क्रीनिंग आहे ते तुम्ही खूप सिलेक्टेड लोकांसाठी ठेवलं होतं असं मला कळलंय आणि ज्यात तुमची मराठी टीचर सुद्धा होती तो मराठी टीचरला तो सिनेमा दाखवल्यानंतर काय रिएक्शन होती त्यांची आणखी एक प्रश्न यालाच जोडून की तुमची पहिली गर्लफ्रेंड ही पण मराठी होती तर त्याच्या काही आठवणी ती पण मराठी नव्हती महाराष्ट्रीयन होती त्याच्या काही आठवणी या सो
तिला चांगलं वाटलं आणि ते सिलेक्टेड लोक नव्हतं, ते हे लोकांनी मला दाखवलं, दाखवण्यासाठी ते आणलं होतं, तर मला सिलेक्ट केलं हे लोकांनी, तर ते त्याच्यामध्येच आले होते हे फिल्म बघायला आणि त्यांना खूप आवडलं. अँड बिकॉज ऑफ हर आय मीन से शी वॉज द पर्सन माय मराठी टीचर हू टॉट मी मराठी अँड बिकॉज ऑफ हर आय कॅन स्पीक सो मच ऑल्सो. झालं फोटो बाकी ना. सो गाईज थँक यू व्हेरी मच अँड आय होप यू गाईज लाईक दिस फिल्म अँड थँक यू फॉर बिईंग हिअर. Oh, you watched it too? Thank you very much. Thank you, ma'am. Thank you. Yeah.